बालदोस्तानो आज आपण गणिताच्या अभ्यासामध्ये बेरीज करणे हा घटक शिकणार आहोत बरोबर आहे आपण इयत्ता पहिली वर्गामध्ये कृतियुक्त पद्धतीने खेळाच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीतून आपण बेरीज शिकलो होतो सांगा बरं मला बेरीज करणे म्हणजे काय करणे मग बेरीज करणे म्हणजे पुढे जाणे बरोबर आणखी एकत्र करणे शाबाश गठ्ठा करणे अतिशय छान मोळी बांधणे बरोबर आहे पुढे जाणे मग आता आपण अशीच बेरीज करणार आहोत त्याचा सराव देखील आपण भरपूर करणार आहोत आपण पहिलीमध्ये एक अंकी बेरीज शिकलोय आता आपण त्या पुढील टप्पा बेरजेचा शिकणार आहोत बेरीज कर पण कशी पुढे मोजून पाहूयात आता मी एक उदाहरण सांगणार आहे दोन बोटे आणि पाच बोटे मिळून किती बोटे पहा उदाहरण नीट ऐकायचे बरं दोन बोटे आणि पाच बोटे मिळून किती बोटे आता हे उदाहरण सगळ्यांनी ऐकले ऐकले की नाही मग आता सिद्धीने काय केलं ही तिची दोन बोटे आणि पाच बोटे एक दोन तीन चार पाच संघर्षने तेच गणित हे पाच आणि हे दोन पहा सिद्धीने एक दोन तीन चार पाच सहा सात ही उत्तर मला सात सांगितले आणि संघर्षने पाचच्या पुढे दोन बोटं मोजले पाच झाल्यानंतर सहा आणि सात त्याचंही उत्तर सात आलं उत्तर कोणाचं चुकलंय का नाही दोघांचंही बरोबर आहे मग मला सांगा कमी वेळेत कोण उत्तर अचूक करून दाखवणार आहे संघर्ष कशामुळे पहा म्हणजे त्याला माहित आहे पाच बोटे आणि दोन बोटे एकत्रच करायचे अगोदरच आपल्याकडे पाच आहेत त्यामध्ये फक्त पुढे दोन बोटं मोजायचेत म्हणजे आपल्याला पुढे उत्तर येणार आहे परंतु सिद्धीनं काय केलं ह्या हे दोन बोटेही मोजत बसली एक दोन तीन चार पाच सहा सात तिचं उत्तर चुकलंय का नाही चुकलं परंतु वेळ जास्त लागला म्हणजे बेरीज करणं अधिक सोपं होणार आहे ते कधी पुढे मोजून केल्यानंतर पहा असेच आपण दोन अंकी संख्यांचे देखील पाहणार आहोत ही उदाहरणे मी काही दिलेली आहेत पंचवीस अधिक तीन आता आपल्याला बेरीज करायची पण कशी करायची आहे पुढे मोजून मग पंचवीसच्या पुढे किती बोटे मोजणार तीन मोजा बरं पंचवीस झाल्यानंतर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस शाबाश चोपन्न अधिक नऊ बरोबर आहे चोपन्नच्या पुढे नऊ मोजायचे आता इथे बघा बरेच जण चोपन्नच्या पुढे नऊ नऊच्या पुढे चोपन्न कोणतं मोजणं हो सोपं आहे चोपन्नच्या पुढे नऊ मोजायचे आणि उत्तर लिहायचं तसेच एकोणपन्नासमध्ये मध्ये किती मिळवायचे दोन म्हणजे पुढे मोजायचे एकोणपन्नास नंतर पन्नास एक्कावन्न बरोबर आहे तसेच हे देखील उदाहरण हे देखील उदाहरण आता पुढील उदाहरण आपण पाहूयात कोणत्या संख्येमध्ये नऊ मिळवले म्हणजे उत्तर सोळायला इथे तुम्ही काय करणार बरं बरोबर आहे आता काय करायचे नऊच्या पुढे सोळा ए पर्यंत मोजायचं तुम्ही मोजा नऊ नंतर दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सात म्हणजे नऊ मध्ये सात मिळवल्यानंतर किंवा सातमध्ये नऊ मिळवल्यानंतर सोळा उत्तर येईल त्याच पद्धतीने इथे आठच्या पुढे चौदा ए मोजायचे आणि इथे लिहायचे बासष्टच्या पुढे तीन मोजायचे इथे उत्तर लिहिणार आहात पन्नासच्या पुढे सात बोटं मोजायचे आहेत आणि इथे लिहायचे म्हणजे दोनमध्ये पाच मिळवले तरी स तेच उत्तर येणार आहे आणि जेवढं उत्तर आलेलं आहे तेवढंच उत्तर पाचमध्ये दोन मिळवले तरीही येणार आहे परंतु मोजताना मोठ्या संख्येचे पुढे जर लहान अंका एवढे बोटं मोजले तर आपल्याला कमी वेळेमध्ये उत्तर मिळणार आहे हो की नाही चला तर आता तुम्ही काय करणार आहात इयत्ता दुसरीच्या मुलांनी तुमच्या पाठ्यपुस्तकामधील पान क्रमांक एकवीस आणि बावीसमधील उदाहरणं सोडवायचे सोडवणार की नाही